सोलापुरातील भारत जोडो पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान अकोला इथं सोलापुरातील तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते या यात्रेत सामील होणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पदाधिकारी कार्यकर्त्यांसह या यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली. सोलापूर शहर जिल्हा म्हणून सांगितलं आम्ही निघणार आहोत उद्या काँग्रेस भवनपासून 16 तारखेला 16 तारखेला सकाळी 11:30 करणार आहोत. महाविकास आघाडी आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचे कार्यकर्ते सुद्धा त्यांचे नियोजन चाललेलं आहे सोबत आहे तरी सगळे नियोजन करतील आणि आमच्यावर सगळेजण सहभागी होईल. आजच्या आमच्या महाविकास आघाडीच्या या बैठकीला भारत जोडो यात्रेनिमित्त त्यांनी बैठक घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले साहेब, सन्मान्य माझे परम मित्र काँग्रेसचे सन्मान्य नेते चेतन नरोटे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र भारत जाधव साहेब, भिंगटे साहेब, आमचे मित्र मनोज सपाटे साहेब. वास्तविक पत्ता भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली त्यावेळेलाच महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे नेते त्यात सामील झालेले. आज काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीला कार्यकर्त्यांना अकोला येथे सामील होण्यासाठी हे नियोजन चालू आहे. 2 दिवसापूर्वी आदित्यसाहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीत होतो 2-2.5 तास. त्यावेळेला त्यांनी सांगितले होते की 2 दिवसांनी मी माननीय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. त्या पद्धतीने ते सहभागी झालेले. ज्या ज्या भागातनं ही यात्रा जाईल त्या त्या भागात शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते शिवसैनिक त्या ठिकाणी त्या भागात भारत जोडोच्या यात्रेत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली समाविष्ट होणार आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातनं जे 15-20 हजार काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार आहेत त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे उत्स्फूर्तपणे. आज आम्ही सगळेजण एकत्र इथं आलेलो आहोत. आमचे विचार एकत्र आहेत. आम्ही मिळून पुढच्या गोष्टी करणार आहोत हे यावेळी दिसून येते. भारत जोडो यात्रेसाठी पदयात्रेसाठी राहुल गांधींनी गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण भारतभर फिरू लागलेले आहेत आणि 2-4 दिवसाच्या पाठीमागे ते महाराष्ट्रातसुद्धा आलेले आहेत. आता काँग्रेसचे अध्यक्ष आमचे वाले साहेब सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर आम्ही सहभागी होणार आहोत कारण महाविकास आघाडी त्यात भाग घेणार आहेत. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी पक्षाचे आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा त्यात भाग घेतलेले आहेत. आमचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा भाग घेणार होते परंतु त्यांच्या आजारपणामुळं ते थोडंसं आम्ही सोलापुरामधून ह्या भारत जोडो आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची मी मीटिंग घेणार आणि त्या मीटिंगमध्ये जितके येतील त्या सर्वांना घेऊन आपल्या काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्याबरोबर आम्ही या सोलापुरातून मांडली जाऊ. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे नेते महेश गादेकर, मनोहर सपाटे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते.